औरंगाबादमधून सहलीला आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मुरुड तालुक्यातील काशीत समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे मुरुड तालुक्यातील पर्यटन स्थळावर सध्या राज्यातून मोठ्या प्रमाणात शालेय सहली येत आहेत अशाच प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यातून कन्नड येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल सोमवारी काशीत येथे आली होती सुमारे ऐंशी विद्यार्थ्यांचा समूह काशीत समुद्रकिनारी आला होता यापैकी पाच विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी गेले पोहता पोहता हे पाचही जण खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले जवळच असणाऱ्या लोकांना मुले बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या आणि पाचपैकी तिघांना किनारी सुखरूप आणले उर्वरित दोन विद्यार्थी खोल पाण्यात गेल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही यापैकी एकाचा मृतदेह त्वरित सापडला तर दुसरा मुलगा सापडत नव्हता यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवल्यानंतर काही तासांनंतर दुसऱ्याचाही मृतदेह सापडला प्रणव कदम आणि रोहन बेडवाल अशी त्यांची नावे आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट